शिरूर लोकसभा निवडणुकीत आपण 14,000 कोटी रुपयाचा विकासकामाच्या जोरावर विजयांचा चौकार मारणार असल्याचा विश्वास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महम्मदवाडी येथे बोलताना व्यक्त केला. नगरसेविका प्राचीताई आशिष अल्हाट यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या वाटचालीस 2 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य होमिस्टर स्पर्धा व महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी उद्घाटक या नात्याने खासदार आढळराव पाटील हे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार महादेव बाबर, पुणे शहर उपाध्यक्ष समीर तुपे, शहर सहसंपर्क प्रमुख विजय देशमुख, महिला आघाडी अध्यक्षा संगीता ठोसर, नगरसेवक प्रमोद भंगिरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. खासदार आढळराव यांनी यावेळी नगरसेविका प्राची अल्लाट यांच्या कामाचे कौतुक करून राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या विरोधात उमेदवार शोधण्याची धडपड करावी लागत असल्याची टीका केली. आमदार योगेश टिळेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले, लहान वय असूनही प्राचीताई आपल्या राजकीय वाटचालीचे लक्ष वेधून घेतले आहे. सभागृहात नागरिकांच्या प्रश्नाकरिता संघर्ष करणाऱ्या प्राची अल्लाट या माझ्या धाकट्या बहीण असून त्यांना विकास कामाकरिता मी निधी कमी पडू देणार नाही. कार्यक्रमाच्या संयोजिका नगरसेविका प्राची अल्लाट यावेळी बोलताना म्हणाल्या, सर्वसामान्य कुटुंबातील मुलीला प्रभाग क्रमांक 26 मधील सर्वधर्मीय मतदारांनी काम करण्याची संधी दिली. मागील 2 वर्षात विविध विकास कामे मार्गी लावली असून भविष्यात पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विविध ठिकाणी सुरू असलेल्या टाक्या व नळ योजनांची कामे पूर्ण करण्यावर भर देणार आहे. रेखा वाकोडे, KS News प्रतिनिधी, पुणे.